मुंबई मनपा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा झोपडपट्ट्या आणि परप्रांतीयांचे लोंढे हे विषय काढले. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच मुंबईत लोंढे वाढत आहेत, हजारो झोपड्या उभ्या राहत आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली. मुंबईत 5 नद्या होत्या, त्यातल्या 4 नद्या अक्षरशः मारून टाकल्या असं ते म्हणाले. मुंबईमध्ये मला माहिती नव्हतं, मला असं वाटत होतं की 3 नद्या आहेत. आता उरले फक्त ती मिठी नदी, तिला पण सगळ्यांनी ज्या मिठ्या मारल्या आहेत ती बाहेरच येत नाही त्यातनं. पण मी पाणी तज्ज्ञ आपले चितळे यांना मी जेव्हा भेटायला गेलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं 5 नद्या होत्या मुंबईमध्ये, त्यातल्या 4 मारून टाकल्या आपल्या लोकांनी. जी पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या बाजूला लागून कित्येक हजार झोपड्या आहेत. आणि ह्याचं कारण प्रशासनाचं लक्ष नाही, तिथल्या आमदारांचं लक्ष नाही, खासदारांचं लक्ष नाही. या आमची मतं वाढवा, जमिनीचे भाव वाढवा, आम्हाला पैसे कमवायला द्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे